यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तरोडा येथे दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून डफडीच्या तालावर आणि घोंगडीवर गाय बसविण्याची गाय गोधन यात्रा भरते. यावेळी अडाण नदीच्या तीरावर असलेल्या मारुतीच्या मंदिर परिसरात दूरवरून आलेले गुराखी आपली कलाकृती सादर करतात. या दरम्यान दारव्हा तालुक्यातील चानी कामठवाडा येथील धर्मा जाधव या गुराखीने तब्बल 21 गायी आपल्या पोटावर बसवून कलाकृती सादर केली. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोधन गाय बसविण्याची स्पर्धा आर्णी तालुक्यातील तरोडा येथे गेली 150 वर्षापासून आयोजित केली जाते. यात एका ठिकाणी घोंगडी अंथरून त्यावर वाद्य वाजवून गायी बसविल्या जातात. जो गोपालक एका घोंगडीवर जास्त गायींना बसविण्यात यशस्वी ठरला तो विजयी ठरतो. अशा या स्पर्धेत एका गुराखीने चक्क 21 गायी बसवून एक विक्रम केला. या प्रसंगी गायी त्या गुराखीजवळ जात त्याच्याकडे ओशाळल्या नजरेने निरखून पाहत होत्या. एका गुराख्यावर गोमातेचे हे प्रेम पाहून उपस्थित देखील आश्चर्यचकित झाले. रफिक सरकार सह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी.